राजग्रहावर आज दोन अज्ञात माथे फिरूंनी जो हल्ला केला त्याचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी सर्वात आधी निषेध व्यक्त करतो। संध्याकाळी 5:30 सुमारास ही घटना घडलेली आहे। पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज दिलेत आणि त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक माथे फिरू जो आहे तो ओळखता येण्यासारखा आहे आणि त्याचा चेहरा स्पष्टपणे दिसतोय। आम्ही या हल्ल्याच्या मागे जे काही षडयंत्र आहे ते महाराष्ट्र पेटवण्याचं आहे। लॉकडाऊनच्या काळात ही जी घटना झालेली आहे ही घटना तमाम आंबेडकरी समूहावर हल्ला करणारी आहे, त्यांच्या अस्मितेवर हल्ला करणारी आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीची मागणी करते की पोलिसांनी तत्काळ या आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली पाहिजे आणि त्याचबरोबर त्याच्या मागे असलेलं षडयंत्र जे आहे ते सुद्धा शोधून काढावं, अन्यथा महाराष्ट्रभर याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही।